नमस्कार मित्र मित्रिणींनो, स्वाती राऊत गायकवाड या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान शेंगदाण्याचा माहदेची रेसिपी। अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात बनते। चवदार चविष्ट शेंगदाण्याचा माहदा बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये घालायचे आहेत 2 चमचे तेल। ते मी मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरा। जिरा तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि आता हा कांदा आपण सोनेरी रंगावरती मस्त परतून घ्यायचा आहे। काही ठिकाणी या भाजीला शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याचं पिठलं याही नावाने ओळखलं जातं, पण सातारामध्ये या भाजीला शेंगदाण्याचा माहदा या नावाने ओळखलं जातं। इथे हा आपला कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। घरामध्ये जर भाज्या नसतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी बेसिक साहित्यामध्ये ही रेसिपी बनते, अगदी कमीत कमी साहित्यात बनते। इथे हा आपला कांदा व्यवस्थित भाजलेला आहे। आता आपण यामध्ये घालायचं आहे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण। इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आणि ह्याला पण आपण 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे। इथे हा मसाला व्यवस्थित परतलेला आहे। आता आपण यामध्ये घालूया तिखट। इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, म्हणजे डेली वापरातलं मिक्स मसाला, आणि 1/2 चमचा रेड चिली पावडर घातलेली आहे। आता हेही आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर मिक्स मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा रेड चिली पावडर घातली तरी चालेल। आता या आमटीला आपण व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। इथे ही आमटी व्यवस्थित उकळलेली आहे। आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे आपण घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। इथे मी शेंगदाणे अगोदर भाजून त्याची साल काढून ओबड धोबड असं बारीक करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहे आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यावरती झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटे याला शिजवून द्यायचं आहे। इथे ही भाजी तुम्हाला ग्रेव्हीवाली बनवायची असेल तर थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे। ग्रेव्हीवाली भाजी पण खूप छान लागते। 1-3 ते 4 मिनिटानंतर झाकण काढून आपण एकदा चेक करून बघूया। अजून यावरती थोडंसं पाणी दिसत आहे तर याला आपण मिक्स करून अजून 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। शेंगदाण्याची ही सुकी भाजी 2 ते 3 दिवस व्यवस्थित राहते, त्यामुळे जुन्या काळात लोक लांबच्या प्रवासाला जात असताना बाजरीची भाकरी आणि हा शेंगदाण्याचा माहदा घेऊन जायचे। इथे ही भाजी मी आणखी 2 मिनिटे शिजवून घेतलेली आहे। आता आपण चेक करून बघूया। मस्त तेल सुटलेलं आहे वरती, तुम्ही बघू शकता। इथे शेंगदाणे असल्यामुळे या भाजीला खूप छान तेल सुटतं। मिक्स करून बघूया। इथे ही भाजी व्यवस्थित ड्राय झालेली आहे। आता आपण यावरती घालूया थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। इथे हा आपला शेंगदाण्याचा माहदा तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची। ही भाजी बाजरीच्या भाकरी सोबत खूप छान लागते, तशीच चपाती आणि राईस सोबतही ही भाजी खूप छान लागते। तर फ्रेंड्स, तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरही करू शकता आणि आणखी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।